नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी वैभवी आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते गाव शहर व्हिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे हरतालिका, त्याच्या निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मी हरतालिकेची पूजा मांडायला सुरुवात करत आहे. नुकताच श्रावण महिना संपलेला आहे आणि भाद्रपद महिन्याला सुरुवात झालेली आहे. भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपतीचं आवाहन होतं, तर सगळ्यांची तयारी करण्याची धावपळ चालू होते. तर त्याच्यामध्ये गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एक उपवास येतो हरतालिका म्हणून. तर तो उपवास सगळेजण बायका पकडत असतात, धरत असतात. तर हा उपवास नवऱ्यासाठी केला जातो असं मानलं जातं. तर आज हा उपवास मी पण धरलेला आहे आणि त्याची पूजा मी आता मांडायला सुरुवात करणार आहे. तर इकडे आरव आलेला आहे. आरव आहे का? तर आज हरतालिकेचा उपवास आहे, त्यासाठी आज आपण महादेवाची पिंड काढून ती पूजली जाते. तर त्याच्यासाठी बघा, इकडे मी वाळू घेतलेली आहे. ही वाळू स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. त्याचबरोबर जेवढी फळं आपल्याकडे उपलब्ध आहेत ती फळं घ्यायची. तर मी इकडे शेतातून आणलेलं डाळिंब घेतलेलं आहे, त्याचबरोबर हे सीताफळ घेतलेलं आहे शेतातून आणलेलंच. त्यानंतर दुर्वा घेतलेला आहे, आगाडा घेतलेला आहे, आणखी इथं सीताफळाची आणि रामफळाची डाळे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जेवढी फुलं आहेत ते पण घ्यायचे आहेत. तर इकडे माझ्याकडे झेंडूची फुलं पण होती, ती पण मी घेतलेली आहेत. तर ही सगळी मी पूजेच्या आधी तयारी करून घेतलेली आहे. तर आता मी पूजेला सुरुवात करणार आहे. हरतालिका पूजा मांडण्यासाठी या ठिकाणी मी चौरंग घेतलेला आहे. चौरंग नसेल तर पाट देखील घेऊ शकता. तर या ठिकाणी वाळू घेतलेली आहे. या वाळूने मी अशा प्रकारे महादेवाची पिंड काढून घेत आहे. तर या ठिकाणी मी पिंड काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे मी पाच अशा प्रकारे वाळूचे ढिगारे मांडत आहे. तर काही जण एक ढिगारा मांडतात, काही जण पाच मांडतात, तर मी पाच मांडत आहे. तर अशा प्रकारे मी ही महादेवाची पिंड आणि हे ढिगारे मांडून घेतल्यानंतर याच्यावरती हळदी कुंकू लावत आहे. महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर या ठिकाणी मी काही फळांचे डाहे घेतलेले आहेत. बघा, तर हा आहे सीताफळ आणि सीताफळाचा डहा, त्याचबरोबर रामफळाचा फट्याचा डहा घेतलेला आहे, त्याचबरोबर आंब्याचं पान, त्याचबरोबर डाळिंब घेतलेलं आहे, दुर्वा घेतलेली आहे, आगाडा घेतलेला आहे, आणि या ठिकाणी चिक्कू आणि चिक्कूचा डहा देखील घेतलेला आहे. या ठिकाणी मी फुलांचे देखील काही डहाळे घेतलेले आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे जेवढी फुलं होती तेवढी फुलं मी या ठिकाणी वाहत आहे देवाला. तर हे सगळं साहित्य आहे ते मी शेतातूनच आणलेलं आहे. तर बाहेरून विकत आणण्याची मला काहीच गरज किंवा आवश्यकता पडलेली नाही. हे सगळं डहाळे फळे मला शेतामध्येच मिळालेले होते. त्याचबरोबर मी झेंडूची फुलं देखील या पिंडीला वाहिलेली आहेत. तर अशा पद्धतीने माझी पूजा आहे ती जवळपास होत आलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी पानाचा विडा देखील ठेवायचा असतो. पानावरती सुपारी, खारी, खोबरं आणि हळकुंड असं ठेवायचं असतं. त्याचबरोबर आजच्या पूजेमध्ये मेन म्हणजे आपल्याला बेल लागते. महादेवाला जी बेल वाहतात ती बेल देखील आहे. बघा, आमच्याकडे बेलीचं झाड आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. त्याचबरोबर अगरबत्ती लावलेली आहे आणि प्रसादासाठी मी या ठिकाणी खिचडीच साबुदाना खिचडी ठेवलेली आहे. त्यानंतर मी हळदी कुंकू लावलं आणि दर्शन घेतलं. तर अशा पद्धतीने आज हरतालिकेची पूजा माझी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मक्याचं कणीस देखील वापरू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वापरलेलं नाही. त्याचबरोबर आमची देवपूजा पण आवरलेली आहे. इकडे आहे ती माझी पूजा आहे. त्याचबरोबर इथे आहे ती माझ्या मम्मीची एक पूजा आहे. त्याचबरोबर माझी एक बहीण आलेली आहे, तिची पण आहे, आणि इथं आहे ती वहिनीची पूजा आहे. तर अशा आमच्या टोटल चार पूजा आहेत आणि त्याचबरोबर आमची देवपूजा पण झालेली आहे. तर बघा किती प्रसन्न वाटत आहे, फ्रेश वाटत आहे. तर खूप छान असं आजची आमची ही हरतालिकेची पूजा पार पडलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच गाव शहर व्हिलॉग या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.